आता बरे दिवस झाले पाव ना काय म्हणतात ना मन केले मनाय सण केला जेवायला हा नुसत नाव पाहुण्याच गाव आपलं आपण जे एक भाजी बनवणार आहे मटकीची तर असं मस्त भाजी म्हणजे त्याचं कालवणच बनवणार आहे तर भिजत घातलेली ती तुम्हाला भिजू घालून दावलेली बांधून तर त्याला कस काय मोडा आल्या ती बघा मोडाची मटकी म्हणतात तिला तर हो काय असं मोडा आल्या ते परवाच्याला भिजाय घातली काल दिवसभर बांधली ना आज त्याचं मी कालवण बनवणार आहे तर अगदी मस्त असं मोडा आल्या तर अशी मोडाची मटकी बनवल्याच्या नंतर चवीला भारी असते आणि ह्या मोळाच्या मटकीमध्ये जीवनसत्व असतं तर ते आज मी मस्त असं एक कालवण तयार करणार आहे तर ह्याची उसळ पण मस्त होती पण आपल्याला भाताला तर पाता थोडंसं काहीतरी पाहिजेच ना म्हणून मी कालवणच करणार आहे तर उसळ केल्याच्या नंतर चपातीवर किंवा बाजरीच्या भाकरीवर लय खायला भारी लागते तर आता पावशेर मटकी म्हणजे घातलेली ना भिजाय तर ह्याची निदान दोन तरी कालवण होते आता ही जास्तच होईल आपल्याला पातळ कालवण करायचं म्हणल्यावर रसा करायचा म्हणल्यावर तर आणि हो का ह्याचं पण परत याक होईल तर अशी दोन तीन कालवण होत्यात म्हणजे पावशेर मटकीमध्ये तर घेणार आता शिजायला टाकून तर मग आता वाघ बिगर देऊन घेतली आणि एक भात बनवलाय तर म्हणलं आता कालवण घालून घ्यावं आणि चपात्या करायच्या पीठ मळलंय चपात्याला तर संध्याकाळचा टाईम आहे आता मेंढऱ्याचा टाईम झालाय थोड्या वेळात मेंढर पण येते तर तवर आपलं कालवण घालून झालं पाहिजे म्हणजे चिया करायला बरा आता जी हे जी मी साहित्य घेतलेले ते कांदा ही हिरवी मिरची घेतलेली दोन आणि लसूण एवढा खोबरा आहे वाटा घेतलाय कांदा भाजून घेतलाय कोथमीर आणि तांबाट तर आधी लसूण घेणार आहे टाकून त्यात तर लगेच कांदा टाकायचा तर आता हे मसाला जे तो काढून घेतलेला ते टाकून घेणार आहे तर हळद आणि दाणा पावडर आणि आपल्या घरचा मसाला आणि मीठ तर कालवणाला आपण कधी फोडणी द्या आणि जाळ कमी पाहिजे त्याला तर म्हणजे आपला मसाला जे तळतो तो कर आपला नाही पाहिजे नाहीतर तो कर आपल्यावर सगळे कालवणाची चव बिघडते आपल्या तर आता हे तांबाट आहे आणि या मिरच्या पण टाकून घेणार त्यातच तर आता मटकी मस्त धुतलेली आहे त्यात पाणी ओतून ठेवलं होतं ती पण टाकून घेणार आहे तर मटकी टाकल्याच्या नंतर त्याच्यात वर मी ताटात पाणी ठेवून घेतलेलं आहे तर अजून पाणी काय त्यात ओतलेलं नाही तर अगदी मस्त त्याला पाणी सुटत आलेलं आहे तर अशी जरा परतून द्यायची चांगली तर अजून थोड्या वेळ मी जाखान ठेवून घेणार आहे लगेच पाणी नाही वाटत थोडा बारीक जाळ लावायचा सध्या तर आता आपण खोबरा भाजून घेणार आहे चुलीत
खोबरा भाजून आणि एवढं शेंगदाणा भाजून घेतलंय थोडस. तर एवढे दोन तुकडे मी वाटून घेणार आहे. तर आता अगदी मस्त मटकीला पाणी सुटलंय. तर चांगली परातली आता ती, कारण आधी थोड्या वेळ चांगली परतून द्यायची, एक दोन वेळा त्याला जाखान ठेवून नंतर हलवून पण घ्यायची. तर मटकी परातल्या गेल्यावर चवीला भारी लागते, कारण तिचं ती मुळ्याली असतात ना, ते मोड आलेलं ते परतून निघतात मस्त, आणि ते परातल्याच्या नंतर ते खायला भारी लागतात. तर आता थोडस पाणी मी त्यात टाकून घेणार आहे वर ठेवलेलं. तर वाटण वाटत तर परत अजून थोडस वर पाणी ठेवणार आहे. तर आता आपलं वाटण जे आहे ते मी वाटून घेणार आहे. आता मेंढरा याचा टाइम झाला असं वाटतं, मेंढ्या याच्या आत माझं वाटून झालं पाहिजे. हा कुकरी मिळायला मग तिथं कुकरी सोडायला जायला लागेल, जाडा घाली कुकरी तर तिकडे गेलं तर इकडं कोंबड्या परत काहीतरी करणार. तर आपलं वाटण आता वाटून झालंय, मस्त सगळं वाटून घेतलं, कांदा खोबरा शेंगदाणं असं बारीक वाटून घेतलंय चांगलं आता. आणि वर पाणी पण तापतंय त्यात वाटायला. आता गरम केलेलं पाणी जे आहे ना ते ह्याच्यात ओतून घ्यायचं ह्या वाटणात. तर आता ते ह्याच्यात ओतून घ्यायचं. आपल्याला पाहिजे तेवढा रसा बनवायचा त्याच्यात आपल्या अंदाजाने. तर आता आम्हाला जास्त नाही रसा लागणार, चपात्या असल्यामुळे चपात्याला कालवण जास्त लागत नाही. तर आपल्या कालवणाला मस्त आता कडा आलाय, चांगला राटराट शिजतोय. तर आज काय झालंय, अंधार पडायचे आताच आपलं कालवण तयार झालंय, नाही तर काही टायमाला लय अंधार पडतो ना. अंधार पडल्याच्या नंतर आपल्याला सुचत नाही काय, म्हणजे दिसतच नाही. तर काय खालणं जाळ असल्याच्या नंतर वर भांड्यात काय ते समजत नाही नीट, त्यांचं टाकावं काय करावं. तर मग काही टायमाला तर नाही सुचल्याच्या नंतर मग असं लाकडाने बघून सुद्धा बॅटरी नसते जवळ पटक्याने, तर असं लाकडाने पण बघायला लागतं कुलीत वर घेऊन त्याला जाळ घेऊन असा. तर आता यारवाईज तयार झालंय म्हणायचं. तर ही कोथमीर आता टाकून घेणार आहे मी आणि खाली उतरून घेणार आहे. सर बाळा माग सर. तर अर्चनाने सागरला पाड आणलाय, काय आणलंय सागर, हा कुणी आणला पाड? पण आता
आंब पिकाय लागले पाडाच आणि चांगल्यापैकी मेंढर चरली आणि मग घातले ते आता वाघरामध्ये. मेंढराचे वाघर जरा तुटक आहे बेराडापासून. कसं आहे जिथं शेतकरी बस म्हणेल त्या ठिकाणी आपल्याला मेंढर बसवायला लागतात. जरा थोडी पुढं पुढं तळ टाकीत चाललो आम्ही. तर आता थोड्या वेळामध्ये अहो काय करायले काम आता चपात्या करायच्या. ते चहा चाललाय आता. आता चहा पाणी घ्यायचा आणि मग अजून मेंढरातलं काम करायचं बाकी काय राहिलेलं. आता चाललंय अर्चनाचं किसनचं जरा काम आणि मग चपात्या झाल्या की मग 8-9 वाजता जेवायचं. आता कालवण झालंय तयार आपलं चहा पाणी झाला गुढी बिडी बांधून आले म्हणलं आता घ्यावं चपात्या करून. आता चपात्या करून घेतल्या की गरम गरम खायला बरे आपल्या. तर चपात्या झाल्या की लगेच जेवाय बसायचंय. तर आता चाललंय चपात्या बनवायचं. अंधारच पडलाय आता. सागर तर काय चाललंय ना की इकडं पडचित पडचित घडी सोर पटाय खेळतो संध्याकाळचा. हे चालली ते अर्चनाच्या इकडं काय सगळं संध्याकाळची काम आपली किसनकडे जरा चहा पाणी घेऊन एकलाय कसं काय वाटतंय मग काय बकरी मुनाची लय पळ ठेवा त्यात. आता जांभळ जुंबळ लागायला लागली ते आता पळते बकरी जांभळाच्या जांभळा खाल्ला असं होत. ऊन पण लय लागते आता. कसं आहे चैत आणि वैशाखाचा महिना म्हणजे कडक उन्हाळा. जांभळ खाल्लं मेर पळायला लागली आता जांभळ एवढं जांभळ म्हणजे आता जांभळ सुरू झाली. चालत आहे इकडं बाणायच्या मस्त बघ अशा चपात्या गरमागरम. आता चपात्या अगदी मोडाची मटकी बनवलेली आणि ती असं या चपात्या बघ आताकडे छातीहून वर चोडतोय बैलावर गाड्या उडे हानतोय गाडी. पावसाळ्यात गडी भिजणार गारांणार मग राखलं जाणार बाबा घरी जाणार आपल्या गावाला. सागर यंदा मला वाटतं पावसाळ्यात आपलं घरी गेलेलं परवडन भाऊ. तू राखा जाणार होय जिजिक जाणार होय. तर आता जिजिक जाणार गरमा गरमच अगदी चपात्या जाणार होय. आपल्या कालवाना संघ खायला भेट दिला जिजिक कर्माचं नाही मला. जाय सगळे कोकरे कडे पाजून आता अर्चना जेवण वाढते. आता मस्त बाकी अशा बाणाने चपात्या बनवलं आहे अगदी गरमागरम चपात्या चालल्यात आहे बाणाच्या इकडं. आणि अर्चना चालले आता जेवाय वाढायचं काम अगदी मस्त बाकी ही ही मटकी आहे कालवण अगदी जोरात झाले आजच कालवण आहे. बसतोय आता जेवायला आम्ही. सागर बघ आता कडी त्याने काकडी कडे लेच पळावली. हा ससा आहे काय गडी काय करतो चिकून आणतो इकडे गप्पी मराठी काय र अगदी जोरात मटकीचं कोरड्यात झालंय.